या प्रकल्पामध्ये 280 मध्ये खूप मजूर होते. हा प्रकल्प उभा करण्यामध्ये सर्व बँकांनी आजपर्यंत जे कर्ज दिलं त्याचमुळे इथपर्यंत वाटचाल झाली आहे. विशेषतः जवळपास 1800 कोटी रुपयाचं कर्ज बँकांनी या सगळ्या प्रकल्पाकरता दिलं आणि आता नियमितपणे त्यांचे पैसे वापस करतोय ही पण समाधानाची गोष्ट. परंतु बँकांनी जर हे सहकार्य केलं नसतं तर हे प्रकल्प ते उभारू शकला नसता. गेल्या 5-7 वर्षापासून मी तर काही लक्ष देत नाही, पण सर्व संचालक मंडळी देखील साधक हे सगळेजणांकडून आज या जबाबदारीने काम करत आहे. अडचणी आणि समस्यांना खूप मोठ्या ठोकरत आहे, परंतु सगळ्यांच्या शुभेच्छा आणि म्हैसकर साहेबांच्या बाबतीमध्ये मी त्यांना आमचा साखर कारखाना ते असतात मध्ये आहे ना. हा ते तिकडे वरती जाऊन काढायला लागतो फोटो. इकडच्या वरतून तिकडच्या वरती इकडनं जाता येते. अरे बस बस पप्पा
तसं नाही करू. चालू आहे चालू आहे. एक करू नाही देत ना पोटे सरकले बापू थोडसा. थंडी लागत आहे.
कारण सारी का